आषाढी एकादशी माहिती मराठी पंढरपूर वारी पालखी सोहळा आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील आषाढी एकादशीच्या व्रताला हिंदू धर्मात विशेष आणि महत्त्वाचे स्थान आहे असे मानले जाते की या देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान श्री विष्णूचा निद्राकाळ सुरू होतो त्यामुळेच या व्रताला देवशयनी एकादशी म्हणतात आषाढी एकादशीला पद्म एकादशी हरिषणी एकादशी आणि देवशयनी एकादशी सारख्या इतर अनेक नावांनी देखील ओळखले जाते जगन्नाथ रथयात्रेनंतर लगेचच आषाढी एकादशीला सुरुवात होते आणि या एकादशीचा उपवास जून किंवा जुलै महिन्यात केला जातो जो खूप चांगला मानला जातो भगवान विष्णु योगनिद्रे मधे गेर चार महीनपर्यंत को शुभ कार्य होत नहीं कारण भगवान विष्णु ये योगनिद्रा मध्य या चार महिनात सूर्य चंद्र आ तेज फार कमी रहते असे मानले जाते कि चार महीनियां सर्वधाम ब्रजमधे ब्रज यात्रा देखी खूब शुभ मानली ली आषाढी एकादशी देवशयनी एकादशी दोन हजार तेवीस तारीख आणि मुहूर्त दोन हजार तेवीस या वर्षी आषाढी एकादशी देवशयनी एकादशी एकोणतीस जूनला गुरुवार दिवशी आहे आषाढी एकादशी प्रारंभ एकोणतीस जून दोन हजार तेवीस पहाटे तीन वाजून अठरा मिनिटांनी आणि आषाढी एकादशी समाप्ती तीस जून दोन हजार तेवीस रोजी पहाटे दोन वाजून बेचाळीस मिनिटे एकादशी तारीख एकोणतीस जून दोन हजार तेवीस गुरुवार आषाढ़ी एकादशी प्रारंभ एकोणतीस जून दोन हजार तेवीस पहाटे तीन वाजून अठरा मिनिटानी आषाढ़ी एकादशी सामप्तिहत्स जून दोन हजार तेवीस रोजी पहाटे दोन वाजून बेचा मिनिटे आषाढ़ी एकादशी की कथा आषाढ़ी एकादशी बदल एक अतिशय लोकप्रिय कथा है धर्मराजा युधिष्ठिराने केशवान्व संबोधित करता आषाढ़ी एकादशी बदल विचारले केशव आषाढ़ुक्ल एकादशी की कथा काय है हे व्रत कसे पावे आ पूजा के शुभ हो युधिष्ठिराला उद्देशन श्रीकृष्णा ने प्रश्नांची उत्तरे दिख ली हे युधिष्ठिर। आज मी तुला तीच गोष्ट सांगणार आहे जी ब्रह्माजींनी नारजींना आषाढी एकादशीला सांगितली होती नारजींनीही हाच प्रश्न ब्रह्माजींना विचारला होता तेव्हा ब्रह्माजी म्हणाले आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हणता ही सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानली जाते हे व्रत करणायाचे सर्व पाप नष्ट होतात हे व्रत भगवान विष्णूला खूप प्रिय आहे म्हणजेच जो हे व्रत करतो त्याच्यावर भगवान विष्णू खूप प्रसन्न होतात त्या व्यक्तीवर भगवान विष्णूची कृपा सदैव राहते त्यामुळे आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे आषाढी एकादशीचा प्रभाव आषाढी एकादशीच्या प्रभावाचे वर्णन करण्याकरिता एक प्रचलित आख्यायिका आहे सूर्यवंशात मांधता नावाचा एक चक्रवर्ती राजा होता तो एक सत्यवादी आणि महान प्रतापी राजा मानला जात असे तो आपल्या प्रजेची पूर्ण काळजी घेत असे आणि आपल्या लोकांना नेहमी आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात असे त्याच्या राज्यात कोणत्याही प्रकारचा दुष्काळ पडला नव्हता एक वेळ अशी आली की त्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही आणि त्यामुळे तिथे दुष्काळ पडला अन्नधान्या भावी राज्यात होणारे यज्ञही बंद झाले यामुळे व्यथित होऊन प्रजा आपल्या समस्या घेऊन राजाकडे गेली आणि त्याला दुष्काळाची भीषण परिस्थिती सांगितली प्रजा राजाला सांगू लागली की ही भीषण दुष्काळाची परिस्थिती कोणत्याही प्रकारे दूर करणे आवश्यक आहे लगेच या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राजा आपल्या सैन्यासह जंगलात गेला तिथे तो ब्रह्माजींचे पुत्र अंगिरा ऋषींच्या आश्रमात गेला राजाने त्यांना प्रणाम केला आणि सर्व परिस्थिती सांगितली राजा हात जोडून ऋषींना म्हणाला हे भगवान मी सर्व धर्माचे पालन केले आहे परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की राज्यात संपूर्ण दुष्काळ पडला आहे आणि त्यामुळे प्रजादुखी झाली आहे राजाने असेही सांगितले की मी पूर्ण धर्मानुसार राज्य करतो पण तरीही या दुष्काळाचे कारण मला समजले नाही राजाची संपूर्ण कथा ऐकून झाल्यावर ऋषी म्हणाले हे राजा, राजा। हा सतयुग आहे जो सर्व युगांमध्ये श्रेष्ठ मानला जातो ऋषींनी असेही सांगितले की या युगात केवळ ब्रह्मदेवाला वेद वाचण्याचा अधिकार आहे परंतु तुमच्या राज्यात एक शूद्र तपश्चर्या करीत आहे या दोषामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडत नाही आणि तीन वर्षांपासून दुष्काळ पडलेला आहे राजाला सल्ला देताना ऋषी म्हणाले की ही तपश्चर्या करणाऱ्या शूद्राचा वध करावा लागेल पण राजाला हे मान्य नव्हते निष्पाप तपश्चर्या करणाऱ्या शूद्राला मारणे योग्य होणार नाही असे त्यांचे मत होते म्हणून त्याने ऋषींना इतर उपाय सुचवण्यास सांगितले जेणेकरून आपल्या राज्यातील दुष्काळाची परिस्थिती नाहीशी होई त्यामुळे अंदिरा ऋषींनी राजा मानधाताला आषाढी महिन्यामधील शुक्ल पक्षातील एकादशीला व्रत करण्याचा सल्ला दिला आषाढी एकादशीचे महत्त्वही राजाला त्यांनी समजावून सांगितले ऋषीने राजाला सल्ला दिला की या व्रताच्या प्रभावाने त्याचे राज्य वैभवाने परिपूर्ण होई तीन वर्षे थांबलेला पाऊस पुन्हा सुरू होई राजा मांधाताने आषाढी एकादशीचे व्रत समर्पण आणि प्रामाणिकपणे पूर्ण केले आणि परिणामी त्याच्या राज्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले आणि लोक आनंदाने नाचू लागले राजा आणि प्रजा पुन्हा पूर्वीप्रमाणेच ऐश्वर्यसंपन्न झाले त्यानंतर राज्य पुन्हा सुखसमृद्धीने परिपूर्ण झाले यामुळेच आषाढी एकादशीचा उपवास हा सर्वात महत्वाचा उपवास आहे ज्यामुळे मनुष्याला खूप फायदा होतो हे व्रत असे व्रत आहे की जे इहलोकात सुखसमृद्धी देते आणि परलोकासाठी मुक्तीचे द्वार उघडते ही कथा ऐकल्याने मनुष्याचे सर्व पाप धुवून जातात असेही म्हटले जाते आषाढी एकादशी पूर्ण करण्याची विधी पद्धत या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता वगैरे गृहपाठ करावेत प्रत्येक व्रताची उपासना करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि सर्व प्रकारच्या व्रतांमध्ये वेगवेगळे देखील केले जातात त्यानंतर नित्यकर्म आणि स्नान करून घरी पवित्र जल शिंपडावे त्यानंतर घरातील पूजेच्या ठिकाणी किंवा सोने चांदी तांबे किंवा पितळ यापासून बनवलेल्या कोणत्याही पवित्र ठिकाणी भगवान श्री विष्णूच्या मूर्तीची स्थापना करावी या मूर्तीची पूजा केल्यानंतर विष्णूला पीतांबराने सजवणे आवश्यक आहे नंतर पूजा वगैरे करून व्रतकथा ऐकावी व शेवटी आरती करून प्रसाद वाटून भगवान विष्णूंना पांढरी चादर व उषाने पांघरलेल्या पलंगावर झोपवावे अशा प्रकारे आषाढी एकादशीची उपासना पूर्ण केली जाते देवशैनी एकादशीला काय खावे आषाढी एकादशीच्या वेळी शरीर शुद्ध करण्यासाठी किंवा सौंदर्य प्राप्त करण्यासाठी मर्यादित पुराव्याचे पंचगव्य सेवन केले जाते या दरम्यान आपल्या कौटुंबिक सोयीनुसार नियमित दूध घेणे चांगले मानले जाते सर्व प्रकारच्या पापांचा नाश होण्यासाठी व पुण्यप्राप्तीसाठी या व्रताबरोबर या दिवशी अन्नाचा पूर्णत उपवास चोवीस तास करावा यामुळे आषाढी एकादशीचा विशेष लाभ होत असतो आषाढी एकादशी दिवशी त्याज्य केल्या जाणाऱ्या गोष्टी देवशयनी एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूचे असल्याने ते पवित्र मानले जाते या कारणास्तव हे आवश्यक आहे कि भगवान विष्णुपे दिवसांधे को ही शुभ कार्य करू नये शिवाय पलंगा जोपने खोटे बोलने मांस आदिन आदि से सेवन करने अपवित्र मानले जाते या दिवसात मुला वांगी इत्यादि भाज्या ही आहारात घेव नये आषाढ़ी एकादशी उपवासाचे फल पद्म एकादशीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे ब्रह्मवैवर्त पुराणातही त्याचा उल्लेख आहे हे व्रत केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या व्रताबद्दल सांगितले जाते की जो व्रत करतो आषाढी एकादशीला हे व्रत केल्यास विशेष लाभ होतात सर्व विधींचे पालन केल्यास या व्रताचे फळ प्राप्त होते आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद सदैव राहतो हे व्रत पाळल्यानंतर सुख समृद्धी आणि ऐश्वर्य यांची कमतरता नसते आणि माता लक्ष्मी सदैव विराजमान राहते पालखी सोहळा ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी एकादशीसी निकट संबंध जोडण्यात आलेला आहे एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी बरोबर चालत पंढरपूरला नेतात या दिंडीत सहभागी होणाऱ्यांना वारकरी म्हटले जाते विठ्ठलाचे भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी वटाळ झांजांच्या तालावर तुकोबा ज्ञानेश्वरांचे अभंग गाथी पालखी खांद्यावरून पंढरपूरपर्यंत चालत नेतात मज हृदी सद्गुरू तेणे तारिलो हा संसारपुरू म्हणूनही विशेष अत्याद्रुक विवेकावरी बावीस संत ज्ञानेश्वर महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो भागवत संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी व देहू येथून निघून पंढरपूरला जातात आषाढी एकादशीला म्हणजेच आषाढशुद्ध एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबार खुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात या दोन महत्वाच्या पालख्यांबरोबरच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांची पालखीही सासवड येथून निघून पंढरपूरकडे रवाना होते ज्येष्ठ महिन्याच्या पक्षातील सप्तमीला देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे तर ज्येष्ठ महिन्याच्या पक्षातील अष्टमीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपुरासाठी प्रस्थान ठेवण्यात येते पालखीमध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या चांदीच्या पादुका पूजा करून ठेवल्या जातात ज्ञानेश्वरांचा उल्लेख माऊली असा केला जातो पालख्यांच्याबरोबर मानाचे अश्वही या दिंडीत सामील होतात पालख्यांच्या या सोहळ्यात रंगलेल्या भक्तांना वारकरी या नावाने संबोधले जाते वारकरी हा भक्तीत गुंग सदाचारी निर्व्यस्नी असतो अशी श्रद्धा आहे विशेषत गळ्यात तुळशी माळा घालून कपाळी गंधाचा टिळा लावून मद्य किंवा मांसाहार करणे अत्यंत निषिद्ध मानले गेल्यामुळे माळकरी वारकरी सात्विक आहे हा पक्का समज असतो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर ठेवून या एक तुळसीचे हार गया कासे पितांबर आवडे निरंतर ते चिरूप ध्रु मकरकुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित दोन तुका म्हणे माझे हे ची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तीन पूर्वी जातीय व्यवस्थेवर आधारित असे भक्तांचे समूह केले जात आणि त्यांना विशिष्ट क्रमांक दिले जात त्या समूहांना दिंडी असे म्हणतात या सोहळ्यात सहभागी होणारे भक्तजन आपापल्या दिंडीत एकत्र राहून पंढरपूरपर्यंत पायीपायी चालत जातात आता मात्र नव्या दिंड्या जातीय व्यवस्थेवर आधारित नाही प्रत्येक दिंडीचा प्रमुख एक विणेकरी असतो विणेकरी म्हणजे ज्याच्या गळ्यात विणा असते तो एका दिंडीला एकच विणेकरी असतो विणेक्यानंतर टाळकरींचा मान असतो प्रत्येक दिंडीचे पाच ते दहा पर्यंत ध्वज असतात ते ध्वज कावेने रंगविलेले असतात दिंडीमध्ये प्रामुख्याने बहुजन समाज शेतकरी वर्ग आणि आजकाल सुखवस्तू पांढरपेशा लोकही थोड्याभूत संख्येने सामील होतात स्त्री पुरुष काही वेळा अख्खे कुटुंबच्या कुटुंबही दिंडीत सहभागी होत असते दिवसा लवकर उठून शुचिरभूत होऊन अभंग म्हणत म्हणत चालू लागायचे मध्यान्हीला पोटपूजा आटोपून रस्त्याच्या कडच्या वृक्षांखाली थोडी विश्रांती घ्याव्याची व पुन्हा चालणे सुरू करायचे अंधार पडला की जवळपासच्या गावी किंवा वस्तीवर मुक्काम करायचा असे वारक्यांच्या प्रवासाचे स्वरूप असते काही काळानंतर त्याला एकसुरीपणा येतो तो एकसुरीपणा घालविण्यासाठी आणि मनोरंजनासाठी रिंगण नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा पालखीबरोबर पार पाडला जातो एखाद्या मोकळ्या मैदानाच्या जागी भक्तगण गोळा होतात आणि उभे किंवा वर्तुळाकार रिंगण तयार केले जाते म्हणजे पालखी ध्वज हे मध्यभागी ठेवून भक्तगण त्या भोवती वर्तुळाकारात उभे राहतात किंवा दोन समांतर ओळीत उभे राहतात रिंगणात रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात मानाचे दोन अश्व हे प्रशिक्षित असतात एका अश्वावर कुणीच आरूढ होत नाही त्याला माऊलीचा अश्व म्हणतात दुसऱ्या अश्वावर एक कांडी घोडेस्वार आरूढ होतो माऊलीचा अश्व सुमारे एक किमीवरून पळत येऊन रथात असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना मान टेकवून नमस्कार करतो रथाला प्रदक्षिणा घालतो आणि चोपदाराने आदेश दिला की पुन्हा पळत जातो हा क्षण पाहण्यासाठी लाखो वारकरी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात मजल दरमजल करीत साधारणत सोळा ते सतरा दिवस चालत रात्रीचा गावोगावी मुक्काम करीत भजन कीर्तनात रम्माण होत दोन्ही पालख्यांचे सर्व वारकरी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरच्या अलीकडील वाखरिया गावी एकत्र होतात आणि एकादशीच्या दिवशी सर्व भक्तजन पंढरपुरात झुंबड उडवतात एकादशीच्या दिवशी वारकरीच नव्हे तर बहुतेक सर्व मराठी लोक उपवास करतात त्यासाठी उपवासाचे पदार्थ केले जातात विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या वारीचे सार्थक आणि पुण्यपदरात पडल्याचे समाधान मिळवायचे असते पंढरपूरच्या मंदिरात आणि आसपासच्या परिसरात माणसांचा महापूर लोटतो बहुधा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठोबार खुमाईची महापूजा होते विठ्ठलाच्या आरतीने पूजेची सांगता होते या आरतीत एकादशीच्या सोहळ्याचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे दिवसभर हा परिसर भजन कीर्तनाने दुमदुमन निघतो चंद्रभागे वालवंट भक्तनी फुलून ये विठ्ठला आरती युगे अठावीस विटेवरी उभा वांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा वाहे भीमा उधरी जगा एक जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगाधी शून्य तुळसीमाळा गळा कर ठेवनी कटी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती दोन धन्य वेणुनाद अणुक्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखुमाबाई राणिया सकळा ओवाळीती राजा विठोबा सावळा तीन ओवाळू आरत्या कुरवंड्या येती चंद्रभागेमाजी सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पांढरीचा महिमा वर्णावा कितीचा आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमाजी स्नाने जे करीती दर्शन होळा मात्रे तया होय मुक्ती કેશ્વાવાસી નામદે ભાવે ઓવાળિતી પાચ